एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय कुमार ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपशहर प्रमुख बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून गाव भागातील गणेशपार येथील कट्टर शिवसैनिक संजय कदम नवनाथ अण्णा सर्वदे यांच्या हस्ते आराध्य जागृत दैवत श्री गणेश पूजन करून महाआरती संपन्न झाली। ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतमाल बाजारात पोहोचवण्याकरिता तसेच यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला 12 महिने शेत रस्त्यांची गरज असते। शेतकऱ्यांच्या हितासाठी पानंद रस्ते योजना राबवण्याचा महत्वाकांक्षी कल्याणकारी निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यास निश्चित मदत होणार आहे असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले। शिवसंवाद मोहिमेच्या निमित्ताने ते बोलत होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात शिवसंवाद मोहीम सुरू आहे। या मोहिमेच्या निमित्ताने 2 दिवसापासून कन्नड तालुक्यात ही मोहीम सुरू असून विशेष म्हणजे 24 जानेवारी रोजी आमदार अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील अंधानेर या गावी मुक्कामी राहून गावकऱ्यांशी संवाद साधला। 25 जानेवारी रोजी मुंडवाडी कोळवाडी बोरसर या ठिकाणी बैठका संपन्न झाल्या। या ठिकाणी शिवसंवाद मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। यावेळी आमदार उदयसिंह राजपूत यांनी मतदार संघाच्या विकासासाठी 24 तास कायम उपलब्ध असून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। दीपक परेराव, एआयएन न्यूज, औरंगाबाद।